पर्यंत जाण्यापासून रोखतात सरळ सरळ. तर यामध्ये एकूण 10 दुर्गुण आहेत. सुशांत जी शेअर करतात का ते 10 प्लीज? ओके, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या 10 दुर्गुणामध्ये मेन आहे सकायादिट्ठी म्हणजे रॉंग व्ह्यू, त्याच्यानंतर येतं विचिकिच्छा म्हणजे डाऊट, त्याच्यानंतर येतं शीलबाधा परमास म्हणजे रॉंग प्रॅक्टिसेस जे आहेत, जसं की अत्तकिलमथानुयोग म्हणतो आपण, जसं जे वैदिक ऋषी करायचे, म्हणजे ज्या प्रॅक्टिसेस अशा प्रॅक्टिसेस ज्यामुळे तुम्ही मग आणि फलपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे कामराग म्हणजे सेन्शुअल क्रेविंग, ज्याला आपण 5 इंद्रियातर्फे सुख उपभोगण्याचा जो प्रयत्न करतो आपण, त्या प्रकारच्या त्यासाठी आसक्ती असणे. त्यानंतर आहे व्यापाद. व्यापाद म्हणजे आपण द्वेष, जो मनातला द्वेष असतो त्या द्वेषाला व्यापाद म्हटलेला आहे. त्यानंतर येत रूपराग. अरूपराग, रूपराग, रूपराग म्हणजे जर तुम्ही 4 जाना प्राप्त केल्या, तर 4 जानानंतर बा मला देवलोकामध्ये जायचं किंवा मग ब्रह्म लोकामध्ये जायचं, तर यासाठीच्या ज्या या प्रकारच्या ज्या आसक्ती असतात त्याला आपण रूपराग म्हणतो. त्याच्यानंतर अरूपराग म्हणजे 4 इमटेरियल जाना प्राप्त केल्यानंतर अरूप ब्रह्माप्रती जी आपली आसक्ती असेल, म्हणजे अरूप ब्रह्म लोकापर्यंत जाण्याची जी आसक्ती असते त्याला अरूपराग म्हणतात. त्याच्यानंतर माना, मान म्हणजे कन्सीट, हा खूप स्ट्रॉंग दुर्गुण आहे, कारण की हा सखायदिट्टीचाच एक मुख्य अंश असतो. मान म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मान म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपला जो आय असतो किंवा आपण स्वतःला जे वर पाहण्याची जी इच्छा असते त्याला मान म्हणतात. म्हणजे दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणं किंवा एखाद्या ग्रुपमध्ये स्वतःला श्रेष्ठ समजणं, या प्रकारचं जे डिल्युजन असतं त्याला मान म्हणतो आपण. त्याच्यानंतर रेसलेसनेस. रेसलेसनेस म्हणजे अथक प्रयत्न करत राहणं, जे कंटिन्युएशन मध्ये प्रयत्न करत राहणं त्याला आपण रेसलेसनेस म्हणू. आणि त्याच्यानंतर आहे अविद्या, हा सगळ्यात मोठा आहे, अविद्या त्याला आपण मराठीमध्ये अविद्या म्हणतो. तर अविद्याला जर ट्रान्सलेट जर केलं तर त्याचा अर्थ 4 आर्य सत्याबद्दल माहीत नसणं असं होता. परंतु माझ्या यानं मी जर ट्रान्सलेट करतो म्हटलं तर अविद्या म्हणजे द पाथ ऑफ सफरिंग. अविद्या म्हणजे द पाथ ऑफ सफरिंग. ओके, तर आता आपण याला डिस्क्रिप्शन मध्ये घेणार आहे. तर थोडस यांना अनम्यूट करायचंय मला. सुशांतजी सर्वांना अनम्यूट करा. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ दीपक जी. तुम्ही अनम्यूट करा दीपक जी, यू आर ऑन म्यूट. हॅलो. हा, इट इज बेटर. हा, तर सगळे अनम्यूट करा, थोडस मला विचारायचं पण आहे. अच्छा, ओके, जस्ट होल्ड अप, आय डिड रॉंग समथिंग. दे कॅन अनम्यूट पीपल. ओके ओके ओके. अनम्यूट केले का? हो हो. ओके, तर मला हे विचारायचं आहे की तुम्हाला अविद्या म्हणजे काय,
म्हणजे तुमच्या मनानुसार अविद्या म्हणजे तुमच्या कॉन्सेप्ट नुसार काय होत आहे, कुठून सुरुवात होते अविद्येची? कारण की आजचा टॉक हा पूर्णतः प्रॅक्टिस वर आहे, हा काही थेरॉटिकल नाहीये. आपण डिस्कशन न जाणार आहे थोडं थोडं. नोबडी वॉन्ट टू टॉक. सुशांत जी बोला. अविद्या असं म्हणता येईल, म्हणजे मला असं वाटतं की काइंड ऑफ इग्नोरन्स किंवा विजडमची कमी, म्हणजे धम्म जसा फॉलो करायला पाहिजे किंवा जसा समजायला पाहिजे तसा न फॉलो करता किंवा समजता वेगळ्या तऱ्हेने आणि त्यात काही वेगळ्या मॅन्युप्युलेट करून करणं किंवा अंडरस्टँडिंग नसणं, इट कुड बी अविच्या. ओके ओके. तर बुद्धानुसार तर अविद्येचा जो अर्थ आहे की त्यांनी हे म्हटले की डीपली चार आर्य सत्याबद्दल माहीत नसणं. ओके. पण मी ऑलरेडी याच्या आधीही सांगितलं की चार आर्य सत्याबद्दल माहीत नसणं म्हणजे दुःखाबद्दल माहीत नसणं, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा जो मार्ग आहे त्याबद्दल माहीत नसणं. तर सिंपल आहे, अविद्या म्हणजे दुःखाचा मार्ग. ओके. अविद्या म्हणजे दुःखाचा मार्ग. तर यामध्ये आता स्क्रीन शेअर करावं लागेल. सुशांत जी स्क्रीन शेअर करायचे. इट्स देयर. ओके. तर सखाया दिट्टी म्हणजे काय? रॉंग व्ह्यू, चुकीचा दृष्टिकोन. तर एकूण जे रॉंग व्ह्यू आहेत ते 62 प्रकारचे आहेत. 62. आपण एवढे डीप जाणार नाहीये. तर हा जो रॉंग व्ह्यू आहे हा मूळ आहे सर्व गोष्ट, म्हणजे सर्व अनंत पदापर्यंत जाण्यासाठी जो मूळ आहे तो रॉंग म्हणजे सखाया दिट्टी आहे. जसं की एखाद्या वडाच्या झाडाचं किंवा जे मोठं झाड असेल त्याचे जे मूळ असतात ते खूप डीप असतात, तसं सखाया दिट्टी आहे म्हणजे रॉंग व्ह्यू. तर जर हा रॉंग व्ह्यू आपण रिमूव्ह केला तर बाकीचे जे 9 आहेत त्याची जी ग्रीप असते किंवा ज्याची त्याची जी पॉवर असते ती ऑटोमॅटिकली लूजन होऊन जाते, म्हणजे ती कमी पडते, त्याची आपल्या मनावरची ती ग्रीप सुटून जाते. तर सखाया दिट्टी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी आपण वर्क करते आपल्या मनामध्ये. तुम्ही जसं आय आय आय, मी मी मी, माइन माइन माइन, हे जे कॉन्सेप्ट आपण वापरतो रोजच्या भाषेमध्ये, जर या आईच्या माग लोभ असेल, जसं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, किंवा माझं हे आहे, माझं ते आहे, माझी ही संपत्ती आहे, माझी तेच, म्हणजे एक वचनी, दुवचनी आणि अनेक वचनी, म्हणजे एका व्यक्तीसाठी, दोन व्यक्तीसाठी किंवा अनेक व्यक्तीसाठी किंवा अनेक वस्तूसाठी जर आपण हे वापरत असू आणि याच्या माग जर लोभ असेल तर ती सकाय दृष्टी असते, म्हणजे सकाय दिट्टी असते. तर त्याच्यामध्ये एकूण 62 प्रकार आहेत, मी एवढे डीप नाही घेत आहे. तर जसं की आपण म्हणू की माझा हा फोन आहे, जसं तुमच्या हातामध्ये जर फोन आहे, सपोज तुम्ही होल्ड केलेला समोर ठेवला आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्यामध्ये सखाय दिट्टी आहे की नाही. तर सखाय दिट्टी आहे की नाही सपोज चेक करायचं, सपोज तुमचा फोन जो आहे हा पडला आणि हा सध्या बिघडला किंवा हा ब्रेक झाला, जर तुमच्या माइंड तुमच्या मनाला थोडासाही जर दुःख होत असेल किंवा विचलित होत असेल, देअर इज अ सखाया दिट्टी, म्हणजे तिथं आय आहे. सखाया दिट्टी म्हणजे पर्सनॅलिटी बिलीफ नाहीये. बऱ्याच ठिकाणी पर्सनॅलिटी बिलीफ म्हणून याला चेंज केलेलं आहे. ओके. सखाया दिट्टी म्हणजे रॉंग व्ह्यू. तर याच्यामध्ये कसं आहे की सुशांत जी नेक्स्ट स्क्रीन शेअर करा आपला पंचस्कंदाची. त
तर सकाळ दिट्टी जे आहे ते खूप ब्रॉड व्ह्यू मध्ये पाहायचं आपल्याला. नेक्स्ट स्क्रीन मध्ये दिसेल तुम्हाला जिथं पंचस्कंद आहे. तर याच्यामध्ये काय की फाईव्ह एग्रीगेट टेकन ऍज आय मी माइंड, म्हणजे पंचस्कंदाला आय मी माइंड मध्ये बघणं म्हणजे रॉंग व्ह्यू मध्ये बघणं. जसं की मी माझे आणि मी माझे आणि अजून अनेक वचनीमध्ये, तर याला या दृष्टिकोनातून पाहणं. जसं की आता आपण पाहू फॉर्म, तर जर नॉर्मली विचारलं की मी माझ्याहून घेतो की मी कोण आहे, जर मी म्हटलं मी दीपक अनबोरे आहे, तर हा जो आयचा कन्सेप्ट आहे हा रॉंग आहे, हा चुकीचा आहे. कारण की हा डिल्युटेड आहे. डिल्युटेड म्हणजे मोहात टाकणार आहे. मोह म्हणजे काय की मोह काय करते की तुम्हाला ट्रुथ पर्यंत जाऊ नये देत. ट्रुथ वर पडदा टाकणं म्हणजे डिल्युजन. प्लीज, ट्रुथ वर पडदा टाकणं म्हणजे डिल्युजन. आपापले माईक ऑफ ठेवसान प्लीज. तर पंचस्कंदाला फाईव्ह एग्रीगेट्स म्हणजे पंचस्कंदाला माझं म्हणून स्वीकारणे किंवा माझे म्हणून स्वीकारणे, यालाच सकाय दिट्ठी म्हटलं जातं. तर फॉर्म, तर फॉर्मला आपण जर मी समजत असेल तर हे रॉंग व्ह्यू आहे. कसं आहे, कारण की फॉर्म हे चार म्हणजे रूप, रूप स्कंद हे चार धातूंनी बनलेलं आहे, ज्याला म्हणतात अर्थ एलिमेंट, वॉटर एलिमेंट, फायर एलिमेंट आणि एअर एलिमेंट. हे चार धातूमध्ये बनलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये सकाय दिट्ठी, तुम्हाला जर आय याच्यामध्ये शोधायचं असेल, जसं की आता मी आहे. ओके, एक मिनिट, मी आवाज ऑफ करत आहे. ओके, तर यस, फॉर्म. तर फॉर्म मध्ये अर्थ, वॉटर, एअर, फायर. तर आता याच्यामध्ये अर्थ एलिमेंट जर घेसान तुम्ही, याच्यामध्ये जर दीपक अनबोरे शोधायचा तर कुठे शोधणार आहे? या अर्थ एलिमेंटला जर ब्रेक केलं तुम्ही तर याच्यामध्ये 28 भाग येतात. एकूण 28 एलिमेंट येते याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःहून घ्या, तुम्ही स्वतःला शोधू शकणार नाही. ओके, तुम्ही जर दुसऱ्यालाही म्हणत असाल की हा हा व्यक्ती माझा आहे किंवा ही संपत्ती माझी आहे, तर तुम्ही त्याला ब्रेक करा. तुम्ही त्याला या पंचस्कंदाच्या पहिल्या याच्यामध्ये बघा, पहिल्या स्कंदामध्ये, जसं ज्याला फॉर्म म्हणतोय आपण. तर मग या फॉर्म मध्ये पण अर्थ एलिमेंट मध्ये बघा, सॉलिडिटी मध्ये बघा. तर मग आता जर तुमच्या याला तुम्ही पाहलं, तुमच्या रूपाला, तर त्याच्यामध्ये अर्थ एलिमेंट कोणतं आहे, जसं स्किन, बोन्स, बोन मॅरो, त्याच्यानंतर असे एकूण मला 16 आहेत, 16 का 13 आहेत, आय डोंट नो डीपली. तर असे याच्यामध्ये धातू आहे. त्याच्यामध्ये जर शोधलं तर तुम्हाला कुठेही आय दिसणार नाही, मग मी दिसणार नाही किंवा मी तुम्ही शोधू शकणार नाही. तर हे काय डिल्युटेड फॉर्म आहे, म्हणजे तुमचं रॉंग कन्सेप्ट, सॉरी, आपला हा रॉंग कन्सेप्ट आहे, रॉंग व्ह्यू आहे. तर ही झाली फॉर्मची. त्याच्यानंतर सॉरी अर्थ एलिमेंट, वॉटर एलिमेंट पहा. वॉटर एलिमेंट शरीरामध्ये कुठे कुठे आहे? युरिन, मकस, त्याच्यानंतर ब्लड. ओके, अजून आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर एअर एलिमेंट पहा. एअर एलिमेंट मध्ये काय आहे की तुम्ही जसं उभं राहता, बसता, वॉक करता, स्टॉप होता, याच्यामध्ये एअर एलिमेंटचं वर्क आहे. फायर एलिमेंट कुठं आहे? फायर एलिमेंट जसं की तुम्ही डायजेशनचे ज्या सिस्टम्स आहे, शरीराला गरम आणि थंड करण्याच्या ज्या सिस्टम आहे बॉडीमध्ये, तिथं फायर एलिमेंट आहे. तर इथं प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही शोधलं तर इथं हा आय कधीच दिसणार नाही. का? कारण की हा जो आय आहे अविद्येमुळं मोहित, मोहामध्ये आहे. मोहा म्हणजे मी इंग्लिश मध्ये सांगतो, हा जो आय आहे इग्नोरन्समुळं डिल्युटेड झालेला आहे. सॉरी, समजतंय की नाही काय माहिती? समजतंय का प्लीज? येस, समजतंय ना. ओके, गुड. ओके, गुड. तर हा जो आय आहे, हा जो मी आहे, हा भ्रमित झालेला आहे अविद्येमुळं. तर अविद्या म्हणजे काय? की तुम्हाला आर्य सत्य माहित नसणे. ठीक आहे, आता इथे एक उदाहरण घेऊया आपण. जसं की
तर याच्यामध्ये कसं आहे, एक उदाहरण आहे स्वतःपत्ती मग्ग आणि फलाबद्दल. जसं की एक नदी आहे आणि त्या नदीवर एक रोप आहे, म्हणजे या काठाहून त्या काठावर जाण्यासाठी एक रोप आहे आणि खाली पाणी. तर तुम्हाला काय करायचंय, त्या रोपला धरून त्या नदीच्या दुसऱ्या ठिकाणी जायचंय. नदीच्या या जिथं तुम्ही उभे आहात तिथं खूप सगळं कल आहे, त्याच्यानंतर आवाज आहे, त्याच्यानंतर गंध आहे, स्पर्श आहे. ओके, म्हणजे जेवढ्या डिस्टर्बिंग थिंग्स आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आहेत. म्हणजे त्याला म्हणू आपण पुग्गल. ओके, म्हणजे नॉर्मल नॉर्मल बिंग साठी जे काही वास्तव्य आहे त्या नदीच्या या ठिकाणी, या बँक वर आहे, या रिव्हर वर, म्हणजे त्या नदीच्या या काठावर आहे. आणि नदीच्या त्या काठावर काय, त्या काठावर एकदम शांतता आहे. ओके, तर आता मी तुम्हाला सांगतो की सपोज एक व्यक्ती नदीच्या या काठावरून त्या ठिकाणी जात असेल तर तो त्या रोपला पकडेल, चांगलं घट्ट पकडेल. त्याच्यानंतर त्याची जी एव्हरी स्टेप असेल ती फुल्ली माइंडफुल असेल, म्हणजे पूर्ण जागरूकपणे तो त्या रोपला पायानं पण घट्ट पकडेल आणि हातानं पण घट्ट पकडेल. आणि असं करताना तो माइंडफुली अवेअरनेसनं आणि फोकस टाकून या नदीच्या काठाहून त्या नदीच्या काठावर जाईल. ज्या वेळेस तो दुसऱ्या काठावर स्वतःचे पाय टेकवेल त्यावेळेस त्यानं स्वतःपत्ती मग्ग आणि स्वतःपत्ती फल प्राप्त केलेलं असत. आता याच मी तुम्हाला डिटेल सांगत आहे. या अलीकडच्या ठिकाणी ज्यावेळेस तो होता त्यावेळेस तो पुग्गल होता, म्हणजे नॉर्मल नॉर्मल बिईंग पर्सन होता. पण ज्यावेळेस व्यक्ती आर्यष्टांगिक मार्गाला धरून, म्हणजे आर्यष्टांगिक मार्गाच्या त्या रोपला धरून प्रयत्न करतो, म्हणजे सम्यक स्मृतीचा उपयोग करून त्या रोपला पकडून तो, म्हणजे आर्यष्टांगिक मार्गाच्या रोपला पकडून तो त्या ठिकाणी चाललाय. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे तीन दुर्गुण नष्ट होतात. पहिलं होतं सकायादिट्ठी, म्हणजे रॉंग व्ह्यूज. त्याच्यानंतर होत विचिकिच्छा, डाऊट. आणि शीलबाधा परमास, म्हणजे अटॅचमेंट टू राईट्स अँड रिच्युअल्स, हे त्याच फिनिश होत. तर हे एक नॉलेजच्या साठी आहे फक्त. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्हाला जर या नदीला पार करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला जावं लागतं. परंतु ही जी नदी ती चार ओघांची आहे. ओके, नदीमध्ये ओघ असतात. तर या नदीमध्ये जे ओघ असतात ते काम ओघ, भव ओघ, दिठ्ठ ओघ आणि अविद्या ओघ. ठीक आहे, परंतु स्वतःपन्न जर स्वतःपत्ती मग्ग फल जर प्राप्त झालं तर फक्त तीनच दुर्गुण नष्ट होतात. परंतु हे जे ओघ आहेत हे मी याच्यासाठी वापरत आहे की हे चार ओघ जर तुम्ही पार केले तर स्वतःपत्तीच्या सोबतच तुम्ही अरंत पदापर्यंतही जाऊ शकता. असं नाही की फक्त स्वतःपत्ती मग्ग किंवा फलापर्यंत जाऊ शकता, ते डिपेंड करतं आपल्या पारमितावर. तर हा जो आया प्रत्येक ठिकाणी वर्क करत आहे. जसं की आता मी बोलत आहे आणि मी जर उपादानू बिकमिंग मध्ये जाते, सॉरी बिकमिंग नाही अटॅचमेंट मध्ये, सपोज आता मी प्रवचन देते आणि मी विचार करतोय की नो मला बेस्ट प्रवचन द्यायचंय अँड आय वॉन्ट टू इम्प्रेस एव्हरी वन अँड आय वॉन्ट टू बी अ व्हेरी गुड प्रीचर. ओके, दिस इज द वर्क ऑफ सकायादिट्ठी. जर मी असं करत असेल इंटरनल, इफ आय एम ट्राईंग टू डू, इफ आय ट्राईंग टू बिकम, देन इट इज द वर्क ऑफ सकायादिट्ठी. म्हणजे हे आयचं वर्क आहे, हा हे इगोचं वर्क आहे. सकायादिट्ठी काय करते, इट इज द लाईक अ किंग इन साइड युअर माइंड हू ऑर्डर टू डू बॅड थिंग्स विथ द हेल्प ऑफ डिफाइलमेंट्स. म्हणजे सकायादिट्ठी तुमच्या मनामध्ये एखाद्या राजासारखे बसते आणि दुर्गुणांचा वापर करून तुम्हाला दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करत असते प्रत्येक क्षणामध्ये. हे सकायादिट्ठी खूप स्ट्रॉंग असते. हे एका जन्मापासूनच नाही, हे अविद्येच्या मार्फत तुमच्या मनामध्ये निर्माण होत राहते. ठीक आहे,
हे झालं फॉर्मचं. त्याच्यानंतर तुम्ही फिलिंग घ्या, असं वेदना घेऊ आपण. 108 प्रकारच्या वेदना आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आय मी माइंड दिसणार नाही. ओके, त्याच्यानंतर परसेप्शन घ्या. परसेप्शन म्हणजे संज्ञा. परसेप्शन काय करतं, त्याला म्हणतात रिकग्निशन पॉवर. ओके, पण जर तुमची संज्ञा डिल्युटेड असेल, बुद्धांनी एक वाक्य वापरलेले मरीची उपमा संज्ञा. मरीची उपमा संज्ञा म्हणजे परसेप्शन इज लाईक अ मिराज. जस की आपण ढग पाहतो तर आपल्याला वाटतं की ढग इज समथिंग स्टॉइक ऑर रिजिड, ते काहीतरी भरीव आणि काहीतरी आहे. पण तुम्ही जर एखादी वस्तू त्या ढगातून फेकली तर ते काहीच नाहीये तिथं. इट इज जस्ट लाईक अ फॉग्स, म्हणजे एअर एअर टाईप आहे. त्याच्यातून काही तुम्ही असं त्याच्यावर बसणार नाही किंवा काही होणार नाही, ते निघून जाईल. तर मरीची उपमा संज्ञा म्हणजे परसेप्शन इज लाईक अ मिराज. त्याला आपण मिराजला मृगजल म्हणतो. तर मृगजल कसं असत, उन्हाळ्यामध्ये ते हरिण त्या रस्त्याहून पळत पळत जात का, कारण की त्याला ते पाणी दिसत, परंतु ते पाणी नसत, ते परसेप्शन आहे, त्याचं डिल्युटेड परसेप्शन आहे. हे प्रत्येकाच असतं. जर आपण आता सपोज सॉरी प्लीज माइक बंद करा कोणाचा आहे, जस की आता तुम्ही तुमच्या समोर फोनच उदाहरण घेऊ आपण परसेप्शन साठी. जस की तुम्हाला जर विचारलं की या वस्तूला काय म्हणतात, तुम्ही म्हणसान फोन म्हणतात, पण ते ट्रू आहे का? इट इज नॉट अ ट्रूथ, इट इज नॉट अ अल्टिमेट ट्रूथ. कारण की हे कन्व्हेन्शनल ट्रूथ आहे, म्हणजे ह्युमन मेड आहे. दिस इज नॉट अ अल्टिमेट ट्रूथ, बट इट इज नॉट रिअल ट्रूथ. हे कसं, कारण की जर फोनचं नाव टोन जर ठेवलं असतं, तुम्ही काय म्हटलं असतं सध्या, या फोनला तुम्ही टोन म्हटलं असता, है की नाही? तसंच जर तुम्ही परसेप्शन म्हणजे संज्ञेमधून पाहताय की समोर दीपक अनभोरे प्रवचन देते, पण रियालिटी मध्ये देर इज अ नो दीपक अनभोरे, मग काय झालं की इथची आपली संज्ञा निर्माण झाली. कशामुळं? आयमुळं. या मीनं काय म्हटलंय, या मीनं म्हटलं की समोर कोणीतरी हा हा व्यक्ती प्रवचन देते, परंतु ती त्याची संज्ञा किंवा ती त्याचं रिकग्निशन हे रॉंग आहे. का? कारण की तो डायरेक्टली नाही बघू शकत आहे की याच्यामध्ये हा आय आहे की नाही, हा दीपक आहे की नाही. म्हणजे तुम्ही एव्हरीथिंग एव्हरीवेअर घ्या ही गोष्ट संज्ञेची. तुम्ही कुठेही काही बघा सध्या स्थितीमध्ये, तुम्ही स्वतःला बघा. तुम्ही स्वतःला जर बघसान तर तुमचं, मी पहिलेच डिस्क्रिप्शन दिलं की रूप मध्ये आय नाहीये, मी नाहीये, माइंड नाहीये. फिलिंग्स मध्ये आय मी माइंड नाहीये, म्हणजे सकारात्मकता नाहीये. परसेप्शन मध्ये पण नाहीये, ठीक आहे. मग आता हे कसं असतं की पहिले रूप असतं, त्याच्या आतमध्ये वेदना असतात, त्याच्याही आतमध्ये गेलं तर संज्ञा असते, आणि तुम्ही त्याच्याही आतमध्ये डीप मध्ये गेलं तर मेंटल कंडिशनिंग, म्हणजे त्याला आपण रूप वेदना संज्ञा संस्कार म्हणतो. संस्कार म्हणजे काय, की घटना शारीरिक मानसिक आणि शाब्दिक, या ज्या काही घटना घडतायत याला मेंटल कंडिशनिंग म्हणतो आपण. आता याच्यामध्ये तुम्ही कसं काय आय शोधणार, तर याच्यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे कांद्याचं. हे उदाहरण खूप बेस्ट आहे आय शोधण्यासाठी. ओके, अनियन. अनियनची स्पेलिंग काय येते, ओ एन आय ओ एन. ओके, तर काय करायचं आहे, ओ एन सेपरेट करायचं आहे, आय मधात ठेवायचं आहे, आणि पुन्हा ओ एन सेपरेट करायचं आहे, आणि त्याला ऑन पहिलं ऑन आणि शेवटच्या ऑनला लिंक करायचं असं, आणि पुन्हा वरतून पण ऑन आणि फर्स्ट ऑनला लिंक करायचं, म्हणजे तो एक राऊंड झाला पाहिजे. ओके, मग त्याचं काय उदाहरण, ऑन अँड ऑन आय इन द मिडल. बघा तुम्ही जर केलं असेल तर ऑन लिहायचंय, त्याच्यानंतर आय थोडं दूर लिहायचं, पुन्हा ऑन थोडं दूर लिहायचं, त्याच्यानंतर पहिलं ऑन शेवटच्या ऑनला लिंक करायचं राऊंड शेप मध्ये, पुन्हा शेवटचं ऑन वरच्या पहिल्या ऑनला लिंक करायचं. तर या अनियनला तुम्ही जर P
पील करत राहाल त्याचे जे लेयर्स आहे तुम्ही जर पील केलं काय येणार काहीच नाही पुन्हा पील पुन्हा पील पुन्हा जेव्हा शेवटचं जेव्हा जे अनियन राहील बी राहील त्यालाही जर तुम्ही पील करसाल तर आतमध्ये काय होलो काहीच नाहीये तिथं पण आय नाहीये मग हा आय काय करतोय हा जो अनियनचा आय आहे म्हणजे आता कांद्याला सोडून द्या ऑन म्हणजे ही घटना आहे शेवटची पण घटना आहे परंतु आय मिडल मध्ये या संस्कार का निर्माण होत आहे कारण की या घटना पुन्हा पुन्हा आपण या सखाय दिट्टी म्हणजे डिल्युटेड आय मुळे निर्माण करत आहे ओके आय डोंट नो यू अंडरस्टँडिंग ऑर नॉट पण सिंपल आहे मी प्रयत्न करत आहे तर हा जो आय आहे हा डिल्युटेड आहे हा डिल्युटेड कशामुळे कारण की इग्नोरंट आहे तर हा आय जो सध्या स्थितीमध्ये नाहीये परंतु आपण त्याला आहे असं समजत आहे म्हणजे सखाय दिट्टी आहे मी आहे असं समजत आहे याच्यामुळे काय की आपण संस्कार पुन्हा 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 निर्माण करत आहे या पुन्हा पुन्हाच्या चक्रामुळे काय होतंय की हा आय जो असतो हा जो मी असतो ही जी सखाय दिट्टी असते ही प्रबळ होत जाते आणि मोह काय करतो म्हणजे डिल्युजन मोह म्हणजे वेगळा अर्थ नव्हा समजा मोहाचा अर्थ काय की मोह म्हणजे अशी घटना जी तुम्हाला ट्रुथ पासून दूर ठेवते मोह म्हणजे सत्यावर पडलेला पडदा म्हणजे मोह तर सिंपल आहे तुम्ही त्या आयला सर्च करा तुम्हाला तो आय दिसणार नाही तर हा आय काय करतोय सकाळ प्लीज ही सगळ्या दिट्टी काय करते ही सगळ्या दिट्टी काय करते घटनांना निर्माण करते घटना म्हणजे काय संस्कार आणि हे संस्कार जे असतात हे कर्मरूपी पुन्हा तुमच्या मागे लागेल म्हणजे संस्कारांचा बोजा तुमच्या मनावर राहतो आणि पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो कशामुळं कशाच मुळ नाही इनडायरेक्टली जर घेसान तुम्ही कशाच मुळ नाही या आय मुळे म्हणजे सकाळ दिट्टी मुळे आपल्याला पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतोय पण इनडायरेक्टली म्हणजे रिअली जर तुम्ही पाहसान जर विजन असलं तर देर इज अ नो आय देर इज अ नो आय परंतु या आय मुळे या आय मुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो हे असते सकाळ दिट्टी आणि सकाळ दिट्टी तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता की तुम्ही जर मी 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 चा उपयोग करताय मी जर तुम्ही अनमाइंडफुली युज करत असाल अनमाइंडफुली जर युज करता तर तिथं काय निर्माण होऊन जातं ग्रीड हेट्रेड डिल्युजन ओके जिथं माइंडफुलनेस असेल तिथं ग्रीड हेट्रेड डिल्युजन नसतं पण जर तुम्ही अनमाइंडफुली युज करत असाल आयचा मीचा माइंडचा इट ऑलवेज स्ट्रॉंगर तुम्ही इनडायरेक्टली युज करत असाल अनअवेअरनेस ना सपोज मी म्हणत आहे की मी दीपक अनभवी बोलत आहे बट इट इज वन काइंड ऑफ संखारा बिकॉज ऑफ ही एक घटना आहे परंतु ही घटना अजागरूकतेपणे मी बोलल्यामुळे काय होतंय की हा आय पुन्हा प्रगल्भ होतोय प्रगल्भ म्हणजे हा स्ट्रॉंग होतोय ओके तर हे झालं मेंटल कंडिशनिंग म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पहा की याच्यामध्ये कंडिशनिंग तयार होते कन्स्ट्रक्शन तयार होते कशाचं कार्मिकचं म्हणजे तुमच्या कर्माचं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज तयार होते इथं कर्म खूप स्ट्रॉंग होत राहतात जोपर्यंत आपल्याला हा आ दिसत नाही हा आय दिसत नाही हा मी दिसत नाही हे माझं दिसत नाही म्हणजे ऍक्च्युली हे दिसणारच नाहीये कारण की हे नाहीच आहे हे रियालिटीमध्ये नाहीच आहे परंतु हे केव्हा तुम्हाला समजतं हे केव्हा तुम्हाला डायरेक्टली विजनला म्हणजे सॉरी प्रज्ञाचक्षुस बघू शकता त्याला डायरेक्टली की हे नाहीये तर हे जर तुम्हाला समजलं की हे रियालिटीमध्ये नाहीये पण हे पाहण्यासाठी काय असतं हे तुम्हाला जर काय दिट्टी पाहायची असेल तर त्याच्यासाठी एकच आहे तुम्हाला नामरूप डायरेक्टली बघावं लागतं नाम म्हणजे पंचस्कंदामधलं जे आहे फिलिंग म्हणजे सॉरी वेदना संज्ञा संखार आणि विज्ञान हे झालं नाम आणि रूप कोणतं आहे हे रूप तर तुम्हाला माहिती फॉर्म ओके म्हणजे नाम म्हणजे हे चार एलिमेंट पंचस्कंद मधले सॉरी चार स्कंद शेवटचे आणि रूप हे वरचं स्कंद आहे हे तुम्हाला डायरेक्टली बघावं लागतं
तर डायरेक्टली कसं बघणार? सॉरी मी पाहिलेलं नाही आतापर्यंत, मेडिटेशन थ्रू म्हणजे समाधी मधूनच तुम्हाला बघावं लागणार आहे. हे असं नाही की जस की ओके हा एलिमेंट आहे, सॉरी हे रूपस्कंद आहे, हे माझं रूपस्कंद आहे आणि हे अनात्मा आहे, हे अनिच्छ आहे, हे दुःखदायी आहे. इट इज डिल्युडेड. जर तुम्ही म्हणसान किंवा माझं हे रूप जे आहे हे अनात्मा आहे, ही तुमची सगळ्यादित्य तुम्हाला मोहा म्हणजे तुम्हाला सत्यापासून दूर नेऊ लागली आहे. या प्रकारे तुम्ही जर म्हणसान की हे अनात्मा आहे, तुम्ही कस काय बघू शकसाल? त्याला पाहण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे की तुम्हाला नामरूप डिसोल्युशन करावं लागेल. तुम्हाला नामरूप डायरेक्टली मेडिटेशन थ्रू पाहावं लागेल, समाधी थ्रू पाहावं लागेल, त्याच्याशिवाय हे दिसणार नाहीये. आणि मग मेंटल कंडिशनिंग मला वाटतं समजलं असणार तुम्हाला, म्हणजे संस्कार. त्याच्यासाठी मी तुम्हाला कांद्याचे उदाहरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण सगळ्यादिट्टी नाहीये, आय मी माइंड नाही. त्याच्यानंतर कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे तुमची अवेअरनेस. म्हणजे काय, हे काय करतात, हे एजंट्स आहे तुमचे सहा. हे कॉन्शियसनेस कोणते? जसं की आय कॉन्शियसनेस, ओके, इयर कॉन्शियसनेस, टंग कॉन्शियसनेस, टच कॉन्शियसनेस, स्मेल कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियस माइंड. अचेतन मन पण एक कॉन्शियसनेस आहे. तर आता सपोज तुम्ही डोळ्यानं पाहताय, आता डोळ्यानं पाहतोय मी आणि माझ्या समोर मोबाईल ठेवलेला आहे, तर डोळ्यानं पाहणं जे आहे हे झालं विज्ञान, म्हणजे आय कॉन्शियसनेस. मग त्याला म्हणू आपण डोळ्याची चेतना, ठीक आहे. परंतु मी मोबाईल पाहला आणि पाहिल्यानंतर मला कळलं की हा मोबाईल आहे, हे झालं परसेप्शन, म्हणजे संज्ञा. ओके, ही संज्ञा झाली आणि मग त्याच्यानंतर निर्माण काय झालेलं आहे, संस्कार. संस्कार कोणते झालं? हा मोबाईल आहे, हा असा असा वर्क करतो, हे माझ्या चित्तामध्ये स्टोअर झालं. आता हे झालं मेंटल कंडिशनिंग, म्हणजे ही झाली तुमची संस्काराची क्रिया. मग काय होतं की जर हे चारीच्या चारी हे जे नाम आहे या रूपाला जर असत्य सॉरी या रूपाला जर डिल्युडेड पाहत असेल, इग्नोरन्स मधून पाहत असेल, तर तुमची सखायदिट्टी अजून स्ट्रॉंग, अजून स्ट्रॉंग. तर जितकी स्ट्रॉंग होणार तितकं तुमचं दुःख वाढत जाणार. सिम्पल आहे, एक सिम्पल ट्रिक देतो तुम्हाला. तुमच्या मनामध्ये सध्या जर दुःख असेल, तुम्ही जर दुःखी होत असाल किंवा तुम्ही जर विचलित होत असाल, सिम्पल आहे, तुम्हाला सकारात्मकता स्ट्रॉंग आहे. एव्हन मला पण, सॉरी नॉट मी तुमच्यावर नाही घेत, मी माझ्यावर घेते, मला पण सकारात्मकता खूप स्ट्रॉंग आहे जर मी विचलित आणि दुःखी होत असेल तर. ठीक आहे, तर आता मी हे पंचस्कंध तुम्हाला सांगितले, ह्याच्यामध्ये पण कुठंही आय मी माइंड नाहीये. जर हा आय मी माइंड नाहीये, जर आपण याला मग समजू लागलो की हा आय मी माइंड आहे, तर हे झालं तुमचं रॉंग व्ह्यू. ही झाली तुमची सकारात्मकता. ही सकारात्मकता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही स्रोतापत्ती मग्गाच्या रस्त्यावर लागत नाही. आणि जोपर्यंत आपण स्वतः म्हणजे बुद्धाने म्हटलंय की या जन्मामध्ये जर कमीत कमी तुम्ही स्वतःपन्न तरी व्हा, कमीत कमी. कारण की जर स्वतःपत्ती मग्ग किंवा फल आपण प्राप्त नाही केलं, तर हजारो करोडो जन्म आपले कुठं होतील हे आपल्याला माहित नाहीये. जर तुम्ही मग्ग फळ सॉरी तुम्ही जर फल प्राप्त केलं, तर मिनिमम 7 जन्म तुमचे एक तर देवलोकात मनुष्य लोकात, देवलोकात मनुष्य लोकात होते. हे मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक बीज स्वतःपन्न, हे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले. मला तिन्ही शेतीने आता सध्या पाठ नाही. एक बीच सकतोकत परम, अजून एक आहे, अजून एक आहे, मी विसरलाय. इथं कोणाला आठवत का ते तिन्ही? बंदे, बंदे गेले तो आता. ओके, हा शीतल, हॅलो हॅलो, पद परम आहे ना? नाही 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 नाही,
तीन प्रकार आहेत सुतवंदनाचे, एक बीज सतकत्तु परम आणि सॉरी मी विसरलो या, मी नंतर सांगेल. ओके माईक ऑफ करा, काही प्रॉब्लेम नाही, मी नंतर सांगेल. तीन प्रकार मी माग शिकवलो रे. ठीक आहे, तर मला वाटतं की तुम्हाला या पंचस्कंदामधून सकाळ दिट्टी कळली असेल, आणि जे कांद्याचं उदाहरण जे सांगितलं ते खूप बेस्ट आहे समजण्यासाठी. तर सुशांतजी प्लीज नेक्स्ट शेअर करता का? तर हा जो आय असतो, ही जी सकाळ दिट्टी असते, सकाळ दिट्टीचं अजून एक कार्य सांगतो, लाईक आणि डिसलाईक, म्हणजे आवड आणि नावड. तुम्हाला जर आवड आणि नावड असेल तर समजून जायचं सकाळ दिट्टी आहे. जर तुम्हाला तुमची कोणतीही आवडीची गोष्ट भेटली तर तुम्ही खूप आनंदी होता, आणि जर तुम्हाला त्याच्या विरुद्ध गोष्ट भेटली तर तुम्ही खूप दुःखी होता. तर हे कार्य आयचं सकाळ दिट्टीचं रॉंग व्ह्यूज, कारण की आपण सॉरी अजान चहाचं एक वाक्य आहे, इफ यू स्टील फॉलोइंग लाईक अँड डिसलाईक इट मीन्स यू नॉट स्टार्टेड प्रॅक्टिस टू धर्म. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आताही तुमची आवड आणि नावड फॉलो करत असाल तर तुम्ही धम्म प्रॅक्टिसला सुरुवातच नाही केलेली आहे. तर या आयला काय, या मीला काय आवडतं, सॉरी या मीला आवड आणि नावड जास्त अटॅच असते, कारण की हा मोहामध्ये असतो हा मी. ठीक आहे, तर या मीला काय आवडतं, या मी हा मी भ्रमित असल्यामुळं हा काय करतो, आवडीमुळं जे अकुशल कर्म असेल तो कंटिन्यू करत राहतो. आणि माराचं एक कार्य असतं की या सकाळ दिट्टीला ते प्रबळ करत राहतं पाठीमागून. मारा प्रत्येक क्षणामध्ये आजूबाजूला, म्हणजे मारा म्हणजे आतमधले चित्त पण आहे, परंतु ज्ञानसरींनी सांगितल्यानुसार हायर रियलम मध्ये जो देवता पण मारा पण आहे, त्यांचं पण ते कार्य असतं की ते म्हणजे आपल्याला डिल्युटेड करणार, त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त अकुशल कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणार, तुमच्या मनामधले दुर्गुण पण तेच करणार, अकुशल सॉरी आपल्या मनामधले अकुशल कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणार. परंतु याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की सकाळ दिट्टीच याला स्ट्रॉंग करत राहते अकुशल कर्माला. सकाळ दिट्टी काय करते, ही डिल्युटेड असते, म्हणजे डिल्युटेड म्हणजे ट्रुथ पर्यंत न जाऊ देणारी असते, सत्यापर्यंत नाही जाऊ देणार आहे. तर सकाळ दिट्टी काय करणार, पानाती पाता करणार, जसं की पंचशील आहे, पंचशील पहिलं ब्रेक करणार. आता सपोज तुम्हाला कळलं की बा आय मी माइंड नाहीये, म्हणजे मी माझे माझं असं काही नाहीये, तर तुमचं जे विजन आहे ते ब्रॉड होणार, म्हणजे तुमचं विजन खूप स्ट्रॉंग होणार, तुमची दृष्टी खूप स्ट्रॉंग होणार. आणि दृष्टी स्ट्रॉंग झाल्यानंतर काय होणार की सत्य हे तुमच्या समोर येणार. सत्य समोर आलं तर काय करणार की तुम्हाला धम्म डायरेक्टली कळायला लागणार. धम्म कळायला लागला तर काय होणार की जसं की पानाधिपद आहे, तुम्हाला करणार की प्रत्येक जीव हा मौल्यवान आहे, त्याचं पण जीवन आहे. त्याच्यानंतर किलिंग केल्यानंतर बा आपली जी मैत्री भावना आहे, आपलं करुणाचं जे मन आहे ते नष्ट होत जाणार. त्याच्यानंतर आपण हार्मफुल होणार. त्याच्यानंतर आपलं जे जीवन आहे ते नष्ट होणार, म्हणजे आपलं जीवन हे कमी होणार, हे तुम्हाला कळायला लागेल. परंतु सकाळ दिट्टी काय करते, पानाधिपद करत राहते, कारण की त्याला ते सत्य माहित नाहीये. आणि काय करणार पुन्हा पुन्हा, कारण की डिल्युटेड आहे. डिल्युजनचा अर्थ प्लीज समजून घ्या, म्हणजे मोहित आहे. मोहित म्हणजे भारावलेली नाही, त्याला ट्रुथ करणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर ते अधिन्नदाना काय करणार, कारण की या मीला लाईक आणि डिसलाईक अटॅच आहे. सॉरी मी काय करते, लाईक आणि मी आवड मीला जास्त आवडतं. सपोज आता माझ्या मला फोन आवडतात, सपोज इट्स ट्रुथ, मला हाय रेस फोन आवडतात ज्याच्यामुळे काम फास्ट होत. ठीक आहे, बट माइट बी आय मी खूप गरीब झालो आणि माझी जी आवड आहे आणि ही खूप स्ट्रॉंग होत गेली आणि माझ्याकडे तसं काही राहिलं नाही, तसं साहित्य राहिलं नाही,
तर मग काय होतं की जी माझी जी ही आवड होती आणि माझं जे सॉरी माझी जी आवड होती ही मोहित झालेली असणार, भ्रमित झालेली असणार. आणि सकाळी म्हणजे काय करणार की सेकंड प्रिसेप्ट ब्रेक करायला लावणार. बघा मोस्टली ब्रेक का करतो आपण, कारण की त्याला आपण अटॅच असतो. अटॅच का असतो? कारण की ते आपल्याला आवडत असतं. दुसऱ्या ठिकाणी पण अटॅच का असतो? कारण की आपण आपल्याला ते आवडत नसतं. आवडत नसतानाही आपण अटॅच असतो, आवडत असताना पण आपण अटॅचमेंट असतो. आपण उपादान मध्ये असतो म्हणजे आसक्तीमध्ये असतो. तर याच्यामुळे काय होतं की आपण पुन्हा पुन्हा ते शील ब्रेक करणार, म्हणजे अधीन दान करणार, चोरी करणार. चोरी का करणार? कारण की मला ही वस्तू पाहिजे आहे या वाक्यामाग कोणे सखायदेती म्हणजे रॉंग व्ह्यू बसलेला आहे आपल्या मनामध्ये. का? कारण की त्या रॉंग व्ह्यूला मारा काम करायला लावणार, दुर्गुण काम करायला लावणार. का करायला लागणार? कारण की या निसर्ग चक्रामध्ये आपली जी ऊर्जा आहे ही निर्वाणा मार्फत निघून नाही गेली पाहिजे. महाराजा हेच काम आहे, या ऊर्जेला इथं दाबून ठेवायचंय. तुम्हाला जे सुख पाहिजे, सॉरी तुम्हाला जे सुख वाटतंय ते सुख ऍक्च्युली भ्रम आहे. हा भ्रम आहे, कारण की आपल्याला जे सुख वाटतंय तुम्ही जर त्याला डिल्यूट का म्हणतात ब्रेक करा. कोणत्याही गोष्ट, कोणतीही सुखदायक गोष्ट तुम्ही ब्रेक करा, इन द कोर लेवल देर इज नथिंग, तिथं काहीच नाहीये. तर त्या सुखाच्या माग आपण का पळते? कारण की आपला आपण भ्रमित आहे. आणि या भ्रमामुळे आपण काय करत आहे, जास्तीत जास्त अकुशल कर्म करत आहे. अकुशल कर्म केल्यामुळे काय होते की अकुशल कर्म केल्यामुळे आपला जो संस्काराचा बोजा आहे तो वाढत आहे. संस्काराच्या बोजा वाढल्यामुळे काय होत आहे की या निर्वाणाच्या मार्गावर आपण कधीही लागणार नाही. आणि याच्या माग सगळ्यात मन मुख्य बसलेलं कोण आहे? सकाळदिठी बसलेलं आहे. म्हणजे रॉंग व्ह्यू म्हणजे मी आय मी माइन, किंवा याला आपण इगो पण म्हणू शकतो, पण पर्सनॅलिटी बिलीफ नाही म्हणू शकत. ठीक आहे, हे झालं अधिन्न दाना. त्याच्यानंतर तुम्ही कामे सुमिच्छाचारा घ्या. कामे सुमिच्छाचाराचे एकूण, कामे सुमिच्छाचारा एक वचनी शब्द नाही, हा अनेक वचन, सॉरी कामे सुमिच्छाचारा हा एक वचनी शब्द नाही, हा अनेक वचनी आहे. परंतु मोस्टली आपल्याकडे याला रॉंग घेतलं जातं. जर बुद्धांना कामे सुमिच्छाचारा म्हणजे वापरायचंय तर कामे सुमिच्छाचाराचा अर्थ हा होतो की पाच इंद्रिया मार्फत का म्हणणार व्यभिचार करणं. तर हा अनेक वचनी आहे. तर अनेक वचनी कोणता येणार? कामानं असाद, कामानं आदिनव, कामानं ओकार संखिलेस, असे पालीचे शब्द आहेत जे अनेक वचनासाठी वापरले गेलेले आहे. परंतु आपल्याकडे याचा अर्थ एक वचनी म्हणून घेतला जातो. ऍक्च्युली हा अनेक वचनी शब्द आहे कामे सुमिच्छाचारा. तर एक वचनी कोणता आहे? कामानं असाद, कामानं असाद ओकार संखिलेस. सॉरी अजून आहेत पाच सहा शब्द आहेत, मला एवढं डीपली नाही सांगता येणार. तर कामे सुमिच्छाचारा म्हणजे काय की पाच इंद्रिया मार्फत आपण व्यभिचार करण्याचा प्रयत्न करतो. तर जसं की मी याच्यामध्ये सांगितलं पंचस्कंदामध्ये आय कॉन्शियसनेस. आता सपोज समोर एखादं रूप आलंय, आता मी माझ्याहून घेतोय, मी तुमच्यावर नाही फेकत, माझ्याहून घेतोय की रूप आलंय. तर रूप आल्यानंतर काय होतंय की जे आतमध्ये दुर्गुण आहे, जसं की सेन्शुअल, सॉरी लस्ट म्हणू आपण, लस्ट इज इम्पॉर्टंट त्याच्यासाठी. तर लस्ट काय करते, त्या अग्नीला भडकवते इग्नोरन्समुळं. म्हणजे जी तृष्णा असते पाहण्याची ती खूप भडकून जाते. तर जसं की मी रूप पाहते तर मग मला मी अट्रॅक्ट होऊन जातो, आकर्षित होऊन जातो. तर आकर्षित का होते? कारण की आतमधले जे लस्ट आहे त्याला फोर्स करत आहे, त्याच्यामुळे मी आकर्षित होते. परंतु त्या दुर्गुणाच्या आधी पण कोणाला तरी ते आवडत आहे, ते रूप कोणाला तरी आवडत आहे. ते रूप कोणाला आवडत आहे?
सकाय दिठ्ठीला आवडते. तर हे जे रूप सकाय दिठ्ठीला आवडते याचा उपयोग म्हणजे सकाय दिठ्ठी कुठून करते मग म्हणजे परसिव करण्यासाठी संज्ञा वापरते. सॉरी वापरणार नाही, इट इज ऑलरेडी परसिव्ह ऑलरेडी देअर. पण सकाय दिठ्ठी इथून पुन्हा पुन्हा स्ट्रॉंग होत जाणार. त्या रूपला तुम्ही जेवढं अट्रॅक्ट होणार, आकर्षित होणार, त्याला जेवढं तुम्ही परसिव्ह करत राहणार आतमध्ये, तुमचं डिल्युजन हे स्ट्रॉंग होणार. जेवढं डिल्युजन स्ट्रॉंग होणार तेवढी अविद्या स्ट्रॉंग होणार. जेवढी अविद्या स्ट्रॉंग होणार तेवढा हा जो आय मी माइन आहे हा जो सकाय दिठ्ठी अजून स्ट्रॉंग होणार. तर काय करतो हे सकाय दिठ्ठी, या मी सकाय दिठ्ठी वापरत नाही, मी वापरतो इथं. या मीला काय समजते मग, या मीला काय पाहिजे, ते रूप पाहिजे. कशासाठी पाहिजे, लस्ट पूर्ण करण्यासाठी पाहिजे. मग डोळ्याद्वारे त्या स्त्री किंवा त्या मुलीला वाईट दृष्टीनं पाहणं म्हणजे व्यभिचार झाला. त्याच्यानंतर कानाद्वारे वाईट ऐकणं ज्याच्यामुळे सेन्शुअलिटी इग्नाइट होणार, ठीक आहे, तसं ऐकणं म्हणजे व्यभिचार झाला. त्याच्यानंतर जिभेद्वारे असे पदार्थ खाणं किंवा अशा टॅबलेट्स वॉट एव्हर असे व्यंजन घेणं किंवा औषधी घेणं ज्याच्यामुळे लस्ट इग्नाइट होणार, तो झाला व्यभिचार. ओके, टच जिथं मला सांगायची गरज नाही तिथं तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, टच, टेस्ट, स्मेल अशा काही स्मेल घेणं ज्याच्यामुळं लस्ट इग्नाइट होणार इथं पण. म्हणजे लस्ट इग्नाइट का होते, कारण की त्याच्या माग मग सकाय दिठ्ठीस वर्क करते. ओके, आय होप समजत असणार. त्याच्यानंतर मुसावाद आहे. मुसावाद तर हा आय का खोटा बोलतो, कारण की त्याला काहीतरी पाहिजे. ओके, सपोज तुम्ही हाईड करत असाल तिथं तुम्ही खोटं बोलता. तुम्हाला काहीतरी वाचवायचं आहे तिथं तुम्ही खोटं बोलता. ओके, तुम्हाला स्वतःला प्रूफ करायचं आहे, तुम्हाला तुम्ही खोटं बोलण्यासाठी बरेचसे उदाहरण आहे, मी ते काही जास्त डिटेल मध्ये देत नाही. परंतु या मीला खोटं बोलायचं आहे. मी वापरते, मी सगळ्या नेटिव्ह वापरत नाही, डील थोडस भ्रमित होसन तुम्ही, त्याच्यामुळे मी वापरते. हा मी काय करते, खोटा बोलत आहे. का बोलत आहे, कारण की त्याला काहीतरी आवडत आहे किंवा नावडत आहे. या आवड आणि नावडामुळे तो खोटं बोलत आहे. ठीक आहे, हे झालं चौथा. त्याच्यानंतर हा मी स्वतःच्या बुद्धीला भ्रमित करतो, म्हणजे सुरामेर आहे. आता एकदा त्याला भ्रमाची आदत लागली, सुरामेर आहे. सपोज तुम्ही वाईन इंटॉक्सिकेशन घेतल्यानं काय होतं की तुम्ही भ्रमित राहता, तुम्ही रिअल वर्ल्ड सोबत अटॅच होत. देर इज नो रिअल वर्ल्ड, सॉरी. तुम्ही तुम्ही म्हणजे जागरूक राहत नाही, तुम्ही भ्रमित होऊन जाता. आणि हे भ्रम जसं जसं तुम्हाला आवडायला लागतं, बघा सुरामेराईमध्ये पण भ्रमित झाल्यानंतर अटॅचमेंट का वाढते दारूच्या प्रती, इंटॉक्सिकेशनच्या प्रती, कारण की ते तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दुःखापासून दूर गेले. तसच हा जो भ्रम आहे हा मी वाढवत जातो. जसा जसा वाढवत जातो तसं तसं तुमच्या बॉडीला ते ऍडिक्ट होऊन जातं. जसं तुमच्या बॉडीला ऍडिक्ट झाल्यानंतर तुमची बॉडी ते पुन्हा पुन्हा मागत राहते. का, कारण की सेल्स सॉरी ब्लड ब्लड पर्यंत ते पोहोचून जातात. मला इतकं डीप माहित नाही त्याच्यामध्ये, जेनेटिक्स माहित नाही त्याच. ओके, तर हा जो मी आहे हा शील का तोडत आहे, कारण की आवड आणि नावड आहे आणि त्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे. आणि त्या मीला स्ट्रॉंग का व्हायचं आहे, कारण की तुम्हाला त्याला या संसारामधून मुक्त नाही उदायचं आहे. या संसारामधून मुक्त का नाही उदायचं आहे, कारण की तुम्ही गुलाम आहे. वी आर द प्रिझनर, आपण गुलाम आहे या माराचा. आपण या गुलामगिरीतून कधी मुक्त होतो, ज्यावेळेस आपण जागरूक असतो. माइंडफुलनेस ओनली दॅट द की विच गिव्ह द रिअल फ्रीडम. म्हणजे खरं स्वातंत्र्य केव्हा असतं, ज्यावेळेस आपण जागरूक असतो. जागरूकता म्हणजे फोर फाउंडेशन ऑफ माइंडफुलनेस. फक्त जागरूक नाही, बा मी ऐकते मी जागरूक आहे. फोर फाउंडेशन म्हणजे सती संपजन्य म्हणतो आपण त्याला. सती संपजन्य म्हणजे कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धम्मानुपसना.
म्हणजे या चारही पोझिशन मध्ये जर तुम्ही अवेअरनेस मध्ये असाल, दॅट इज रिअल माइंडफुलनेस. त्याच वेळेस तुम्ही मारामधून मारापासून दूर असता. जर तुम्ही जागरूक नाहीये तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही काय म्हणतात धम्म मार्गावर नाही, म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली सरळ सरळ सकाळ दुःखीच्या कब्ज्यामध्ये तुम्ही तुम्ही त्याचे प्रिझनर आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. होप समजलं असणार तुम्हाला हे. त्याच्यानंतर हे पंचशील का तुटत आहेत, ओके इथेही मी एक सांगतो. जो व्यक्ती स्वतः पूर्ण होतो तो तीन दुर्गुण नष्ट करतो. त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं कोणतं आहे, सखाय दिठ्ठी, म्हणजे मी माझे आणि आपलं आपले हे जो भ्रम आहे हा नष्ट होऊन जातो. तर इथं बघा तुम्ही, हा मी काय करत आहे, शील तोडत आहे. जर तुमची शील तुटत आहे एव्हरी डे तर हे समजून घ्या की तुम्ही स्वतःपत्ती मग्गावर पण नाही. मी पण हा मी पण सॉरी तुम्ही तर जाऊ द्या. मी समजा एव्हरी डे शील तोडत आहे, पंचशील जर तोडत आहे, तर माझा मी जो आहे म्हणजे माझी जी सकाळ दृष्टी आहे ही खूप स्ट्रॉंग आहे, जी मला एव्हरी डे ब्रेक करायला लावते. एव्हरी डे निर्वाणाच्या रस्त्यावरून अविद्येच्या रस्त्यावर टाकते. का? कारण की याच्या माग सकाळ दृष्टी आहे. ठीक आहे, सुशांतजी नेक्स्ट प्लीज. सुशांतजी नेक्स्ट स्लाइड प्लीज. यस केली आहे बघा चेक करा. ओके यस, थोडा अजून डीप मध्ये जाऊया. या मीला काय आवडतं काय आवडत नाही याच्यासाठी मी एक उदाहरण घेतलं. लोक धम्म, तुम्ही स्क्रीन बघा प्लीज. स्क्रीनवर मध्ये स्वीट आणि बिटर आहे, याचे दोन भाग पडतात, स्वीट आणि बिटर, म्हणजे कडू आणि गोड. तर हा जो मी असतो ना, या मीला प्राप्ती पाहिजे, गेन गेन, याला जास्तीत जास्त पाहिजे 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 पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. का पाहिजे? कारण की हा मी जो असतो, हा जो आय असतो, आय इज इग्नायटेड अँड फोर्स्ड बाय ग्रीड. ओके, म्हणजे मी जो आहे तो लोभाने सॉरी डिस्कनेक्ट झालं होत. डिस्कनेक्ट झालं. ओके ओके, ऐकू येत आहे ना? हो तुम्ही कंटिन्यू करा पुन्हा. तर हा जो मी आहे याला पाहिजे 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 असत. तर जे काही मटेरियल इमटेरियल थिंग्स आहे हा फक्त अक्वायर करण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणजे सकाळ दिट्टी समजा, मी म्हणजे दीपक अनपुरे समजू नका. ओके, तर हा जो मी आहे फक्त प्राप्तीच्या मागे जास्त असतो. तुम्ही स्वतः चेक करा आतमध्ये, तुम्हाला जी गोष्ट आवडते तुम्ही तिच्या माग पळत राहता. किंवा मी सॉरी मी माझ्याहून घेतो, मला जी गोष्ट आवडेल मी तिच्या पाठीमाग पळत असेल. मी जर त्याच्या पाठीमाग पळत असेल तर सरळ सरळ आहे, त्याच्या माग अहंकार गर्व घमंड मी माझे माझ हे सगळं काही वर्क करत आहे, सगळं त्याच्या आणि हे सगळं काही त्याला फोर्स करत करण्यासाठी. तर ज्या वेळेस तुम्हाला कनेक्शन थोड़ा वीक है दीपक जी. आवाज डिस्कनेक्ट झाला आई थिंक इंटरनेट इशू. आता ठीक आहे, आता ऐकू येते? या बेटा स्क्रीन. ओके ओके ओके, हा जो गेन आहे ही जी प्राप्तीची हे स्वीट वाटत, गोड वाटत. का वाटत? कारण की त्या मीला त्या सखाय दृष्टीला हे दरवेळेस भेटत असत.
आणि एखाद्या वस्तूची तुम्ही लालसा केल्यानंतर, कारण की हा जो मी असतो प्रत्येक वेळेस लोभानं काय म्हणतात लोभानं माखलेला असतो, मी जो आहे तो लोभानं माखलेला असतो, म्हणजे आय इज फुल्ली कवर्ड बाय ग्रीड. त्याच्यामुळं काय कनेक्शन खूप वीक आहे. दीपक जी हॅलो, ऐकू येते का? हो आता येते, पण मधून येत जात आहे आवाज एकदम. येस, डिस्कनेक्ट होते. ऍक्च्युली नेटवर्क चांगलं आहे परंतु डिस्कनेक्ट होते म्हणत असत. मे बी वी ट्राय अगेन. येस, ओके. यांचे मायक्रोफोन कल्पना लाडे चालू आहे, मी म्यूट करते. कल्पना लाडेंचं हे चालू आहे. कॅन यू प्लीज अनम्यूट इट? तर हे झालं गेन, म्हणजे प्राप्तीची लालसा. त्याच्यानंतर आहे लॉस. सुशांत जी, आय थिंक तुम्ही एकदा करून स्क्रीन शेअर नका करू. ओके 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 ओके. आय थिंक आलंय आता स्क्रीन शेअर. स्क्रीन शेअर मुळे प्रॉब्लेम. That is your wait a minute. तुम्ही लीव मीटिंग लीव करून पुन्हा जॉईन करू शकता. नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी होत नाहीये, तर एकदा लीव करा आणि पुन्हा जॉईन करा मीटिंग. ओके. मला कधीच आवडत नाही, कारण की जिथं प्राप्तीची लालसा असते तिथं नुकसान कधीच आवडत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला या नुकसान थोडस जर होत असेल, तिथं आपल्याला जर दुःख होत असेल, तिथं पण मी आहे, म्हणजे सकायादी आहे. त्याच्यानंतर मी स्क्रीन शेअर करतो. मला सुशांतजी माझ्याकडून मी स्क्रीन शेअर केलाय ऍक्च्युली. लास्ट ओके. कनेक्टिव्हिटी इज व्हेरी लो. हॅलो हॅलो. हा येस. मला वाटत काय माहिती होणार की नाही, दरवेळेस प्रॉब्लेम होत. दोन झालंय लोकधम्म. फेम, फेम म्हणजे प्रसिद्धी. ओके, फेम म्हणजे प्रसिद्धी. तर या मीला प्रसिद्धी जास्त आवडते. जिथं जिथं तुम्हाला प्रसिद्ध, म्हणजे एक एक वाक्य आहे की इफ यू वॉन्ट टू बी फेमस डोंट ट्राय टू बी फेमस. ओके. तर त्याच्यानंतर येतं लॉस. सॉरी, लॉस झालंय. फेम, प्रसिद्धी. तर प्रसिद्धी म्हणजे मला जास्त सांगायची गरज नाही प्रसिद्धी बद्दल, पण या माणूस जे आहे, म्हणजे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्यापेक्षा जर त्याला जास्त जास्त लोकांनी ओळखावं किंवा त्याचं नाव मोठं व्हावं किंवा तो
प्रत्येक ठिकाणी गणल्या किंवा चर्चिल्या जावा तर हे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे ह्या फेमच्या आहेत. जर एखादा व्यक्ती फेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला नाव सपोज 10 लोक घेत आहे आणि ते नाव घेतल्यानंतर त्याला चांगलं वाटतंय, ओके, जसं की त्याला वाटतं की वा त्याला आतमधून आनंद होतोय माझं नाव असं असं घेतलं असे असे लोक म्हणताय माझ्याबद्दल, आणि त्याला जर आनंद होत असेल ते मीच कार्य आहे, मी म्हणजे सखाय दिट्टी. आणि जर तुम्हाला हे स्टॉप करायचं असेल तर जिथं जिथं तुम्हाला प्रसिद्ध होण्याचा चान्स होत भेटत असेल ते ब्रेक करायचंय, म्हणजे प्रसिद्धीसाठी प्रयत्नच नाही करायचाय. जसं की आपण भगवान बुद्धाचं उदाहरण घेऊ, भगवान बुद्ध सपोज राजगृह जायचं असेल तर भगवान बुद्ध राजगृह जाण्याच्या आधी त्यांचं नाव तिथं पोहोचून जायचं, त्याला म्हणतात रियल फेम. म्हणजे ते पोहोचण्याच्या आधी तिथं नाव पोहोचायचं. मी इनडायरेक्टली बोलत आहे परंतु पण प्रसिद्धीच्या माग पळणं हे कार्य सखाय दिट्टीच असत. सखाय दिट्टीला प्रसिद्धी खूप आवडते, ओके. आणि सपोज तुम्हाला तुम्हाला जर कोणी म्हटलं, जर मला सॉरी मला जर म्हटलं एखाद्यानं म्हटलं की दीपक खूप मूर्ख आहे किंवा खूप नालायक आहे किंवा खूप असा आहे तसा आहे, किंवा 10 लोकांमध्ये जाऊन म्हणते की हा असा वागतो तसा वागतो, हा प्रवचन करतो पण हा असाच आहे तसाच आहे, याला कॅरेक्टर याचं कॅरेक्टर हे आहे ते आहे असं जर म्हणत आहे, आणि मी असं ते किंवा खूप सफर होते त्याच्या वाक्यामुळं, देन आय हॅव सखाय, मग आय हॅव मी, मग माझ्यामध्ये मी आहे, ओके. त्याच्यानंतर झालं ओके, त्याच्यानंतर कोणतं आहे 8 लोक धम्मापैकी, गेन लॉस प्रेज फेम डिफेम, प्रेज आणि ब्लेम येतात नंतर, प्रेज आणि ब्लेम, प्रेज ब्लेम हॅपीनेस अँड सफरिंग, ओके, प्रेज आणि ब्लेम, ओके. इथेही बघा प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी पण सांगितलं आणि प्रेज. आता सपोज तुमच्या तोंडावर जर तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं तर तुम्ही जर आनंदी होत असाल, तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल तर तुमच्यामध्ये सॉरी आपल्यामध्ये सकाळ दिट्टी म्हणजे मी आहे, मी वर्क करत आहे तिथं, मीच कार्य चालू आहे, म्हणजे इगोचं गर्वाचं घमंडाचं कार्य चालू आहे, ठीक आहे. आणि तुमच्या तोंडावर जर तुम्हाला कोणी वाईट म्हटलं, ब्लेम याला आपण दोषारोप म्हणू, तुमची तुमच्या नावाला कोणीतरी खराब म्हणत आहे, ते कार्य सकाळ दिट्टीचंच आहे, त्याच्याही माग सकाळ दिट्टीच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हॅपीनेस अनहॅपीनेस, हॅपीनेस अँड सफरिंग. जर तुम्ही गेन मध्ये हॅपी आहे, तुम्ही लॉस मध्ये अनहॅपी आहे, तुम्ही गेन मध्ये सॉरी तुम्ही प्रेज मध्ये हॅपी आहे, तुम्ही ब्लेम मध्ये अनहॅपी आहे, ओके. या 8 लोकधम्मापैकी सॉरी या वरच्या 6 लोकधम्मापैकी तुम्ही हॅपी अनहॅपी होते, देन देर इज सखाय दिट्टी. जिथं जे शेवटचे 2 मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही सुखामध्ये सुखी होते आणि त्याची लालसा जास्त पकडते, तुमच्यामध्ये ग्रीड निर्माण होते त्याच्या माग, मग तुमच्यामध्ये आपल्यामध्ये सखाय दिट्टी. सॉरी प्लीज माईक बंद करा कोणाचं आहे. त्याच्यानंतर सफरिंग हे तर एकदम युनिक आहे. सफरिंगचा अर्थ काय की मनाचा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत होणारा प्रवास, याला सफरिंग म्हणतात, दुःख. तर प्रत्येक ठिकाणी जिथं आपण विचलित होत आहे, जिथं आपण अनमाइंडफुल आहे, जिथं आपण अजागरूक आहे, तिथं मी हमखास असणार, तिथं मी कार्य करणार, म्हणजे आपला आय कार्य करणार. हे झालं सखाय दिट्टी. अजून काही होतं का सुशांतजी त्याच्यामध्ये? नाही इतकंच आहे. त्याच्यानंतर सेकंड नेक्स्ट टॉपिक इज विचिक्का. आय थिंक इट्स नियरली 10. यस, वी कॅन स्टॉप अँड लेट देम आस्क द क्वेश्चन. ओके, प्लीज अनम्यूट द ऑल अँड लेट देम आस्क. हॅलो,
बोला रवींद्र जी, हे जो आपला राग द्वेष आणि मोह दे टू चे